पुण्य श्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाच्या परीक्षा सोमवारपासून सुरू होत आहेत. कोरोना महामारीमुळे शिक्षण ऑनलाईन झालं असल्यानं परीक्षा एमसीक्यू पद्धतीने घ्याव्यात या मागणीसाठी शहर युवा काँग्रेस, विद्यार्थी संघर्ष समिती, प्रहार संघटना यासह अन्य संघटनांच्या वतीनं विद्यापीठात जोरदार आंदोलन करण्यात आलं. यावेळी विद्यार्थ्यांनी विद्यापीठाचा परिसर रणारण सोडला. आमदार प्रणिती शिंदे यांनी परीक्षा पुढे ढकलून परीक्षा एमसीक्यू पद्धतीनं घ्याव्यात अशा मागणीचं निवेदन कुलगुरू मृणालिनी फडणवीस यांना दिलं होतं. तसंच उच्च शिक्षण मंत्री उदय सामंत यांच्याशी व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे चर्चा करून मागणी केली. आंदोलनादरम्यान युवा काँग्रेस अध्यक्ष गणेश डोंगरे यांनी कुलगुरू यांच्याकडे मागणी केली की विद्यापीठाने परीक्षा एमसीक्यू पद्धतीने घ्याव्यात आणि त्याचं परिपत्रक जोपर्यंत निघत नाही तोपर्यंत आंदोलन सुरू राहणार असल्याचं सांगितलं. सोलापूर विद्यापीठाच्या परीक्षा जाहीर झाल्या होत्या. या परीक्षेमध्ये आमचे सोलापूर शहर युवक काँग्रेस व तसेच आमदार प्रणिताई शिंदे, माननीय उच्च शिक्षण मंत्री उदय सामंत साहेबांनी माननीय विद्यापीठाचे कुलगुरू फडणवीस मॅडम यांना सांगितलं होतं की एमसीक्यूच्या पद्धतीने आपण परीक्षा घ्याव्यात आणि परीक्षा पुढे ढकलाव्यात. यावरती कुलगुरू मॅडम यांनी परीक्षा पुढे ढकलल्या होत्या, तर परीक्षा काही पुढे ढकलल्या होत्या, काही त्याच ठिकाणी त्या परीक्षा होत्या आणि एमसीक्यूची पद्धतीच्या परीक्षा होत्या. आमच्या मागणी होती की एमसीक्यू पद्धतीने परीक्षा घ्या आणि परीक्षा पुढे ढकला. या मागणीवर आज सकाळपासून 10 वाजल्यापासून उन्हातानामध्ये विद्यार्थी हजारोच्या संख्येने उपस्थित झाले. या विद्यार्थी एकजुटीचा विजय आपण म्हणला पाहिजे, कारण आपण पाहत होतो की कुठलाही विद्यार्थी पाणी पिला नाही, कुठलाही विद्यार्थी जेवण केलं नाही. जोपर्यंत विद्यापीठ परिपत्रक काढणं आहे तोपर्यंत आम्ही उठणार नाही असा त्यांना इशारा दिला होता. त्या पद्धतीने कुलगुरू यांनी आम्हाला शिष्टमंडळ बोलवलं. आमच्या शिष्टमंडळाने व्यवस्थितरित्या त्यांनी ज्या प्रश्न आम्हाला विचारले त्या प्रश्न उत्तर आम्ही सविस्तर मांडली आणि त्या उत्तराला लागूनच त्यांचं कुलगुरूंचं शिष्टमंडळ खाली आलं आणि आमच्या ज्या मागण्या होत्या त्या पूर्ण मागण्या मान्य केल्या. हा सर्व विजय सर्व विद्यार्थी एकजुटीचा होता. आणि या मागणीचा विचार करून कुलगुरू मृणालिनी फडणवीस यांनी परीक्षा पुढे ढकलून 14 जुलै रोजी परीक्षा होतील आणि त्या परीक्षा एमसीक्यू पद्धतीने होतील असं जाहीर केलंय. यावेळी विद्यार्थी संघटनेचे पदाधिकारी, विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. विद्यापीठ परिसरात मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. यावेळी युवा काँग्रेस अध्यक्ष गणेश डोंगरे, प्रहार संघटनेचे अध्यक्ष अजित कुलकर्णी, काँग्रेस बेरोजगार विभाग अध्यक्ष रुपेश गायकवाड, परिवहन सदस्य तिरुपती परकीपंडला, एनएसयूआयचे अध्यक्ष सुमित गडगी, सुनील सारंगी, योगेश मार्गम, विद्यार्थी प्रतिनिधी अभिषेक थोरात, संदीप क्षीरसागर यांच्यासह विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.